महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या राजस्व अभियान या संकल्पनेतून व जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनातून महसूल विभागामार्फत जिल्ह्यामध्ये महसूल विभागाचा महसूल विजय सप्तपदी अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाची सुरुवात जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत श्रीरामपूर येथे करण्यात आली आहे. यात महसूल विभागामार्फत अनेक योजना समाजातील घटकांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले जाणार आहे. या संदर्भात पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी एका व्हिडिओ क्लिप मार्फत सप्तपदी संदर्भातील माहिती व्यक्त केली आहे. या ऑडिओ क्लिप मध्ये तहसीलदार देवरे यांनी म्हटले आहे की पहिल्या फेरीत मामलेदार अधिनियम 1906 खाली रस्ता अडवण्याची जी प्रकरणे चालत आहेत ती प्रकरणे 31 मार्च 2021 पर्यंत निर्गमित करण्यात येणार आहे. दुसऱ्या फेरीत ज्याप्रमाणे मामलेदार कोर्ट ऍक्ट खाली केसेस चालून तहसीलदार यांच्या सहाय्याने ही प्रकरणे निर्गमित केली जातात, त्याचप्रमाणे गाव पातळीवर तलाठी मंडळ अधिकारी यांच्या सहाय्याने घडवलेले रस्ते खुले करणे, यामध्ये शेत रस्ते, शिवार रस्ते, पानंद रस्ते जे अडवलेले असतील ते, तसेच गावागावातील शिवरस्ते अडवलेले असतील ते सर्व रस्ते या अभियान कालावधीमध्ये खुले करण्यात येणार आहे. दुसऱ्या फेरीत रस्ते खुले करण्यासाठी खारीचा वाटा उचलतील त्या सर्वांना मान मिळणार असून त्या सर्वांचा सन्मान या अभियानामध्ये होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.